प्रत्यक्त नमस्कार मी प्रवीण कुंभार येथील शेतकरी आहे आमच्या सातभरावत मंदुरपेंबाडीचा शेरा आला आता पण तुम्ही पाहू शकता की आम्ही इथं आता शेतात आहोत आमचे माझ्या पाठीमा बघू शकता की मोठमोठे लिंबूचं बाग आहेत झाडं आहेत आणि सरकार हे न पकता हुकुमशाही पद्धतीने म्हणा किंवा न कळत म्हणा अधिकारी चुकीचे म्हणा ती आमची सातपुरवतर रेंबटीचा शेरा लावला त्यामुळे आम्हाला आमची जमिनी ही कसं द्यायचं आम्हालाच प्रश्न पडलेला आहे आणि सरकार हा विचार का करत नाही आहे तिथं शेतकरी जगतोय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपला व्यवसाय आपला शेती व्यवसाय करतो आहे तिथंच हे म्हणजे शिका माल का नाही आमचा हा एक प्रश्न पडतो आहे त्यामुळं आम्हाला स सरकारला एकच विनंती आहे जी चांगली जमिनी आहेत ते फळबग आहेत आमच्या स्वतःचे इथं फळबग लिंबूचं जवळजवळ अडीचचे दोन अडीच 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 हजारपर्यंत आपला लिंबूचा झाड रोपं आहेत आणि एवढा मोठं असूनसुद्धा आम्ही सत्कार सरकारला विनंती करतो वारंवार वर चार वर्षापासून सर आम आमच्या उतारावर लमोंडीचा शेरा कमी करा आणि आमचे चा सहभाभी चांगले आहेत त्यामुळे आम्हाला सात वर उतरून उतारावरून मंद्र एमंडीचा शेरा कमी करा हे आम्ही वारंवार त्यांना आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत नेमका तुमचा एम आर डी सीला विरोध का म्हणजे आमचं एम आर डी सी हे विरोध नाही आहे पण आमचं म्हणणं एवढंच आहे जे सुपीक उपजाऊ आणि चांगल्या प्रकारे जमिनी आहेत आणि त्याबरोबर शे दररोज शेतकरी आपला जवळजवळ दोन ते अडीच हजार तीन हजार रुपये कमवू शकतो ते शेतकरी जगणं ते चांगलं झालं आहे आणि ते शेतकरी जर जमिनी सोडलं तर दुसरा उद्योग कुठलंही करू शकत नाही ते ते जमिनी सोडून आम्ही इतर मारा आणि साईडला आपलं मार राहणे तिथं घ्या म्हणजे शिका आमच्या त्याबरोबर वैय वैयक्तिक तक्रार नाही आहे फक्त आपल्या चांगल्या जमिनी सोडा एवढंच आम्ही विनंती करत आहोत